घ्या तुमचा डबा. बटाट्याच्या काचऱ्या दिलेत. काय हे सुरेखा, आठवड्यातले 3 दिवस बटाट्याच्या काचऱ्या असतात आणि उरलेले दिवस पालेभाजी, ती सुद्धा नुसतं तिखट मीठ घालून पाण्यात उकळून काढलेली. तुमच्या पगारात तेवढंच परवडतं. महागाई किती वाढली आहे माहिती आहे ना? प्रत्येक वस्तूचे भाव आकाशाला भिडले आहेत. बाजारात मी जाते, तुम्ही जात नाही. आणि तुमचा पगार महिन्यातून एकदाच येतो माझ्या हातात. त्यात बिट्टूचे पैसे पाठवावे लागतात हॉस्टेलच्या महिन्याच्या महिन्याला. त्याला ऐनवेळी काय लागेल ते बघायला नको. रोजचे आपले खर्च आहेतच. अहो बटाट्याचे भाव सुद्धा किलो मागे 2 रुपयांनी वाढले आहेत. सुरेखा प्लीज, हातात अन्न देताना असा हिशेब मांडू नकोस गे. जेवताना घास अडकतो माझ्या घशात माहितीये. हो का? म्हणजे हे सगळं मी हौशेने बोलते असं वाटतंय तुम्हाला? प्रत्येक गोष्टीत मन मारून जगते मी. महिना अखेर गाठताना जीव अगदी मेटाकुटीला येतो माझा. तुमचं काय जात आहे बोलायला? आता कुठे दरोडा घालायला जाऊ का मी? तेवढी धमक असती तुमच्या तर काय हवं होतं? किती वेळा सांगितलं ही कारकुनी सोडा, एखादा बिझनेस करा, कमाई वाढवा, पैसा घरातच येणार आहे आपल्या. पण नाही, तुम्ही त्या कारकुनीतच समाधान मानणार आणि मला दुःखात ठेवणार. सुरेखा बिझनेस करायला भांडवल लागतं, ते कुठून आणू मी? हेच मला पटत नाही. प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्टीत कच खायची. कधी म्हणून रिस्क घ्यायला नको. माझ्या मैत्रिणी बघा कशा बंगल्यात राहतात, दागदागिने घालून कार मधून मिरवत आहेत. आणि मी बघा, मी आहे इथे लंकेची पार्वती बनून राहते तुमच्या बरोबर दारिद्र्यात. तुझं झालं असेल तर निघू मी. निघा. आणि हो, मनूला फोन करायचा नाही हा. काय ऑफिस मधून सुद्धा नाही? नाही, मला माहिती आहे भाऊजाईचा खूप पुळका आहे तुम्हाला ते. आणि तिचा चुकून फोन आला तर डॉक्टर काय म्हणाले हे विचारायचं नाही. नाहीतर दोघी ट्रीटमेंटच्या नावाखाली अगदी मुंबईची वाट लगेच धरतील. आपल्याला झेपेल तेवढी मदत आपण केली आहे ना, आता त्यांचं त्यांना बघू द्या.